因为 l'exception de notre fratrie, qui ne s'agissait de nos vies, si on s'est donné une fois, une fois, une fois, une fois, सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि एक दिवशी गणपती विसर्जनाचा दिवस होता. साधारणतः गणपती विसर्जनाच्या दिवशी मुख्यमंत्र्याला किंवा गृहमंत्र्याला लोक झोपायचे आणि त्याचं कारण या गणपतीच्या मिरवणुका निघतात त्या कधी सांगतात. पुण्याची तर फार अगदी सकाळी 7 वाजेपर्यंत सुद्धा एकेकाळी पुण्याच्या या मिरवणुका असायच्या. आणि तो शेवटचा गणपती गेल्याशिवाय कारण कुठं भांडण होतं, कुठं दंगा होण्याची शक्यता असते, कुठं जातीय तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा असतो. आणि म्हणून याचं अधिक लक्ष ठेवायचं असतं. त्या दिवशी मी लक्ष ठेवून होतो रात्री 3:30 वाजले. शेवटचा गणपती फलवणीचा होता, तो गेला आहे कारण मी 4 वाजता झोपायला गेलो. आणि झोपायला गेल्याच्या नंतर एक 5 तासामध्ये माझ्या विरेजूनच्या खेळच्या हल्ल्यासारख्या आवाज झाल्यासारखं. म्हणजे काय झालं हे काहीतरी भूकंपासारखं असतं. त्यामुळे कोयनेला मी फोन केला कारण कोयना लहान असतातील भूकंपाचे इफिशियन्सी होते. पण त्याने सांगितलं कोयने नाही, मग ते सांगितलं की हे लातूर आहे. आणि मग लातूरची चौकशी केली, तिथं भूकंप झाल्याचं कळलं. मी सकाळी 7 वाजता विमानतळावर सांगितलं होतं आणि 8 वाजता मी किराजी म्हणून जे गाव आहे की ज्या ठिकाणी अधिक लोक होते पाहिजे त्या गावात पोचलेले होते. त्या जिल्ह्यातले लोक पोचलेले होते त्याच्या फोटो मी पोचले होते. आणि ते फायद्याच्या दिवशी एक गाव झालं, दुसरं गाव झालं, जवळपास 100 गावामध्ये हा भूकंपाचा प्रश्न होता. आणि हजारोनं घरं पडली. गावामध्ये गेल्याच्या नंतर जखमी लोक आहेत, कोण घरातचं आहे, कोण मृत्यूमुखी पडलं आहे, घराखाली सर्व साप झालेली आहे, संपूर्ण जीवन उद्ध्वस्त केलं. पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी 15 दिवस तिथंच राहिलो. राज्याचा मुख्यमंत्र्याचा कारभार खिलाडीमधनं व्हायला लागला कारण तिथे तिथं मला निर्णय घ्यायचे होते, अनेक निर्णय घेतले. आणि त्या संकटातून पुन्हा एकदा या सगळ्या गावांची उभारणी करायची हे आव्हान स्वीकारायचं धोरण आम्ही काही लोकांनी ठरवलं. आणि त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्राचे जे आमचे मित्र होते अशा अनेकांना संघटित केलं आणि त्यांना सांगितलं की आपल्याला काही झालं तर ही 1 लाख घरं फडणीचे पूर्ण चांगली बांधायची आणि त्यांना द्यायची. 1 वर्षाचा काळ आपल्या हातात आहे. आणि सुदैवानं इंजिनिअरिंग क्षेत्राच्या अनेकांचे हात त्या ठिकाणी लागले. आणि आज तुम्ही तिथे गेलात तर तिथं एकदम चित्र बदललं. लोक विसरले उद्याला एक हुद्या असू द्यात, त्यांनी मला अग्रहान तिथं बोलवलंय कारण भूकंप होऊन इतकी वर्ष झाली आणि आता आम्ही कसं सावरलंय हे तुम्हाला दाखवायचं अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. सांगायचं तात्पर्य असं की संकटावर मात करण्याची ताकद ही अनेकांच्यामध्ये असते. त्याच्यामध्ये अभियंता हा घटक सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.